वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असणारे नेते पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचं आणखीन एक वेगळं रूप बघायला मिळालं. ते म्हणजे पदयात्रा झाल्यानंतर त्यांनी चक्क ढोलाच्या तालावर ठेका धरत नाचायला सुरुवात केली. महादेव जानकरांचे हे रूप मलकापूरकरांसाठी नवं होतं. पाहूयात ही बातमी. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचं आणखीन एक वेगळं रूप लोकांना बघायला मिळालं आहे. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महादेव जानकर आले होते. पदयात्रा झाल्यानंतर ते विरोबा मंदिरात दर्शनाला गेले. त्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी जानकर आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांच्या गळ्यात ढोल अडकवला. जानकर यांनी ढोलाच्या तालावर थेट नाचायला सुरुवात केली. जानकरांचे हे रूप मलकापूरकरांसाठी नवं होतं. विधानसभा निवडणुकीची रंगीत ताली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. मलकापूरमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्यानं पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मलकापूरकडे लक्ष वाढवले आहे. मलकापूर शहरातून त्यांनी पदयात्रा काढली. धनगर समाजाच्या अनेक घरांना त्यांनी थेट भेटी दिल्या. लोकांशी चर्चा करून शासनाने धनगर समाजाला कशा प्रकारे मदत केली याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना जानकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाला आरक्षण मिळणार असल्याची घोषणा देखील केली. एक लक्षात ठेवा, असू द्या, जनता जनतेच्या बाजूने अतुल बाबा आहे. अतुल बाबाला डोक्यावर कोणी घेतलं, जनतेने घेतलं. शेवटी कोण असतं? जनता. राजा कधी श्रेष्ठ? प्रजा सुखी असेल तर राजा श्रेष्ठ असतो. प्रजा दुःखी असेल तर राजा त्या दिवशीच कधी पदिचू पत्ता लागत नाही. म्हणून आज काय झालं, जनता अतुलबाबावर आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असतील त्यांच्याबद्दल काय नाही, आज त्यांना फिरावं लागतंय गल्ली गल्लीत. ते अपयश आहे ना साहेब. अतुलबाबा कुठं मुख्यमंत्री होता? धनगर समाजाची या सरकारनं फसवणूक केल्याची सातत्याने टीका होती, त्याबाबत काय सांगा? एक लक्षात ठेवा, मी माझ्या आईची सेवा केली असा म्हणणारा पोरगा कृतज्ञ असतो. ज्या समाजाला त्यांनी 70% ह्या समाजानं मतदान भारतीय जनता पार्टी शिवसेना रासपाच्या आघाडीला दिलं, त्यांची प्रतारणा होऊन देणार नाही. पण संविधानिक बाबीच्या काही अडचणी आहेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवून आम्हीच तो प्रपोजल डिले केलं. जवळजवळ 21 राज्ये, 9 36 जिल्हे आणि 358 तालुक्यांचा अभ्यास केल्यानंतर सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड कम्युनिटी कुठली आहे त्याचा अभ्यास केला आणि त्यातून जे काही कायद्याच्या तरतुदी आहेत, लिगल एक्सपर्ट लिगलचं ओपिनियन घ्यावं लागतं, अँथ्रोपॉजी आणि अँथ्रोपॉजिलॉजिकली जॉग्रॉपली हिस्ट्रॉलॉजिकल सारं रिपोर्ट कलेक्ट करावं लागतात, त्यामुळे त्याला डिले झालं. आणि तो ज्यावेळेस रिपोर्ट येईल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स गोखले इन्स्टिट्यूटचा, तो अधिकार ग्राह्य धरला जाईल. म्हणून एक संविधानिक बाबी आहेत. धनगर समाजाच्या युवा युवतींना एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला फसवून आम्हाला राज्यकारभार नाही करायचा. ज्यांनी राज्यकारभार फसवून गेला आम्ही सांगू, डिले होईल, वेळ अशी अडचणीत आहे. मग आज फक्त आम्हाला शिफारस करायची होती, आम्ही काही पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिफारस केली असते. पण ह्या मुख्यमंत्र्याची नियत ह्या समाजाला आईच्या भूमिकेतली आहे, देवेंद्र फडणवीसची. आम्ही सारी मंडळी ही करतो की ह्या समाजाने 99% वोटिंग भारतीय जनता पार्टी काँग्रेस सॉरी भारतीय जनता पार्टी शिवसेना रासपाच्या आघाडीला आरपीआयला दिलेलं आहे. मग आता त्या माणसांचा प्रगत डिले झालेला आहे, पण आम्ही ह्या समाजाला न्याय देण्याची लोकसभेच्या अगोदरच भूमिका घेतो. मलकापूर नगर परिषदेसाठी 27 जानेवारीला मतदान होणार असून 9 प्रभागातून 19 उमेदवार निवडायचे आहेत. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपाचे अतुल भोसले यांच्यात हा सामना असून दोन्ही पक्ष चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीकडे कराड दक्षिण मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून पाहिलं जातं. निवडणुकीकडे राजकीय पक्षांसह राजकीय जाणकारांचं देखील लक्ष आता लागून राहिलं आहे.